सोलापूर जिल्ह्यातील मोहोळीतील समाधान पाटील पैलवानने हिंदकेसरीची गदा पटकावली आहे. 52वी हिंदकेसरीची स्पर्धा तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे संपन्न झाली होती. हरियाणा येथील भोलू खत्री या अनुभवी आणि प्रसिद्ध पैलवानाला 6-12 गुणांनी हरवत विजय मिळवला आहे. समाधान पाटीलच्या विजयाने सोलापूराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. समाधान पाटील हा सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबातील आहे. मोहोळ तालुक्यातील नजीक पिंपरी गावात समाधान पाटील यांनी कुस्तीचे धडे घेतले आहेत. सुरुवातीला गावातील पैलवानगीला सुरुवात केली आणि तब्बल 20 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर यावर्षीचा हिंदकेसरी मोहोळ तालुक्यातील समाधानने पटकावला आहे. महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी मोहोळ तालुक्याला मिळाल्याने सोलापूर जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. हिंदकेसरीची गदा महाराष्ट्रात जाते की दिल्लीकडे जाते याची उत्सुकता सर्वांना होती. अखेर सलग दुसऱ्या वर्षी ही गदा महाराष्ट्रात आली. सोलापूर जिल्हा हा पैलवानांचा जिल्हा म्हणून देशभर प्रसिद्ध होऊ लागला आहे. या वर्षीचा महाराष्ट्र केसरी आणि हिंदकेसरी मोहोळ तालुक्याला मिळाल्याने सोलापूर जिल्ह्यासह मोहोळ तालुक्यात जल्लोष साजरा केला जात आहे. माझ्या तीन पिढ्यापासून माझ्या घरात पैलवानकी आहे. माझे आजोबानंतर माझे चुलते, मला 6 चुलते आहेत. माझे वडील धरून 7 जण आहेत, 7 जण आणि तेही पैलवान होते. आणि आम्ही 12 जण भाऊ, सख्खे चुलत भाऊ, हेही पैलवान होते. त्यामुळे माझ्या घरात 3 पिढ्यापासून पैलवानकी असल्यामुळं मला कुस्तीचा छंद होता. आणि मी अगदी लहानपणापासून म्हणजे वयाच्या 5 वर्षापासून मला म्हणजे तालमीत जायची आवड लागली. माझे वडील चुलते, मोठे भाऊ घेऊन जात होते. आणि त्याच्यानंतर मी हळूहळू मैदानी कुस्त्या खेळत खेळत मला म्हणजे त्याचा आत्मविश्वास वाढत गेला. आणि तिथून माझे वडील चुलते माझे प्रॅक्टिस घ्यायचे आणि तिथूनच मी मोठा पैलवान घडलो. कुठे गावातली होती. त्यावेळेस कसे म्हणजे कुस्तीचे धडे कसे काकाने दिले नाही, म्हणजे आजोबा पैलवान होते, आजोबानंतर वडील चुलते, हे मोठे पैलवान होते. आणि ते मी अगदी लहान असल्यापासून त्यांनी मला म्हणजे एक डावाचे धडे शिकवले, म्हणजे पैलवान कसा होतो ह्याची प्रॅक्टिस म्हणजे मला सांगितली ती. हा, आजोबांनी वडिलांनी चुलत्यांनी आणि त्या पद्धतीने मी प्रॅक्टिस करत गेलो. पैलवानकी म्हणजे असा खेळ आहे की पैलवानकी म्हणजे त्यात खूप म्हणजे अतिप्रमाण प्रॅक्टिस म्हणा किंवा तो म्हणजे जो प्रॅक्टिस म्हणजे जास्त करेल किंवा त्या पैलवानकीत असं त्याला शॉर्टकट नाही किंवा तो काय म्हणजे थोड्या प्रॅक्टिसवर तो पैलवान होऊ शकत नाही. त्याला म्हणजे पूर्ण झोकून द्यावं लागते की बाबा आपल्याला करायचीच आहे. आणि त्यात मग म्हणजे सहसा म्हणजे त्या क्षेत्राकडे कोण म्हणजे जास्त डोकं म्हणजे बघत नाही आहे का तर एवढं कष्ट करण्याची किंवा एवढं कंटिन्यू वर्षानुवर्ष त्यात जय पराजय मग ह्यातून जे काही स्पर्धक आहेत ते ह्या पैलवानकीत न येता दुसऱ्या क्षेत्र निवडतात. प्रसाद दिवानजी, लोकल 18, सोलापूर.